नमस्कार विद्यार्थ्यांनो, नागरीकरण झालेला जिल्हा आणि आजचे जे मुख्यमंत्री आहे त्यांचं कार्यक्षेत्र असणारा ठाणे हा जिल्हा आज आपल्याला बघायचं विद्यार्थ्यांनो. ठाणे जिल्हा जर बघितलं तर तसं आपल्याला माहिती आहे की तिथून आदिवासी क्षेत्रांचं प्रमाण वरचं ठाण्यापासून पालघर हा वेगळा जसं केलेला आहे, पालघरमध्ये पण शेड्यूल ट्राईब्सचं प्रमाण जास्त आहे. तर त्याच्याबद्दलच आज आपण ठाणे जिल्ह्याविषयी जाणून घेणार आहोत अगदी लोकसंख्येच्या माहितीसहित. तर उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्याजवळ कोकण या प्रशासकीय विभागात एक स्वतःची ओळख निर्माण करणारा ठाणे हा जिल्हा जो आहे विद्यार्थ्यांनो, एकूण क्षेत्रफळ त्याने घेतलेलं आहे 4214 आणि मुख्यालय ठाणे या ठिकाणी येतो. मग ठाण्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितली विद्यार्थ्यांनो तर कलियन त्याचे मूळ नाव नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. कलियन किंवा त्याचं ठाणे ते सेमुली अशा वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जात होता. सॉरी, चला माझा आवाज आणि स्क्रीन परफेक्ट येतोय का सगळ्यांना, त्या अनुषंगाने आपण क्लिअर करूया. तर ठाण्याचं जर नाव जर बघितलं विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला काही महत्वाची माहिती, तुमच्या सातवाहन असेल, चोल राज असतील किंवा शिलाहार राज असतील, तर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मंदिर, वेगवेगळं भौतिक भाग पण तुम्हाला पाहायला मिळतात. ठाणे एक वेगळं आपलं स्थान निर्माण करतं. तर स्थान आणि विस्ताराच्या बाबत जर बघितलं, पश्चिमेस अरबी समुद्र आहे, दक्षिणेस रायगड जिल्हा आहे, नैऋत्यस मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे जिल्हे आहे, आणि पूर्वेस सह्याद्री रांग आणि त्या पलीकडे नाशिक, उत्तर आणि पालघर जिल्हा आहे. काही महत्वाचे तालुके जर बघितलं तर महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला इथं सजग अशी माहिती घ्यावी लागेल. तर तालुके जर आपण बघितलं, ठाणे, भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ. तर अंबरनाथ तालुक्याचे जर बघितलं तर रासायनिक उद्योग जे आहे तर ते अंबरनाथ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर जे काही स्थलांतर आहे आपल्या महाराष्ट्रातील काही भागातील, तर कल्याण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर आपल्याला पाहायला मिळतं. मार्केट जे आहे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक मार्केट वगैरे, तर उल्हासनगर कपडा मार्केट आणि उल्हासनगर साठी फेमस आहे. शहापूर हे कोणत्या नदीच्या किनारी आहे हे तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठाणे हा तालुका किंवा ठाणे हे उल्हास नदीच्या किनारी वसलेले हे आपल्याला माहिती आहे. आणि रामसर स्थळामध्ये ठाण्याची खाडी ही एक महत्वाचं येतं. तर हे तीन रामसर स्थळ आहे. नाशिकचं एक नांदूरमन्वेश्वर जे गोदावरी आणि कादवा नदीच्या किनारी वसलेलं आहे. त्यानंतर तुमचं बुलढाण्यातील लोणार सरोवर आणि ठाण्याची खाडी. तर सर्वाधिक महानगरपालिकांचा जो काही जिल्हा आपण म्हणू शकतो, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदर अशा सहा. आता पनवेल पण एक आहे, मग आता पनवेल महानगरपालिका याच्यात ऍड करावी लागेल आपल्याला. अशा एकूण सात महानगरपालिका आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतात. मग सगळ्यात जास्त महानगरपालिकांचा जिल्हा जर ओळखून येते आणि घनतेमध्ये पण त्याचा सगळ्यात जास्त आहे तो पण आपण उल्लेख करणार आहोत. तर काही जण 2011 लोकसंख्येनुसार काही जरी कन्फ्युजन करतात तर ते कन्फ्युजन डोक्यात ठेवू नका. नद्यांचं जर आपण बघितलं, वैतरणा, उल्हास या महत्वाचं आहे, त्यांचा काही महत्वाच्या आणखी नद्या जर बघितल्या, सूर्या, तानसा, पिंजा या महत्वाचं आहे. आणि तलावांचं शहर म्हणून सुद्धा ठाण्याची एक वेगळी ओळख आहे. मोडक सागर हे वैतरणा धरण आहे, भातसा, बारवी असंही काही महत्वाचे धरण आहे. आणि पाणी पिकवणारा जिल्हा, कारण की धरणांची संख्या, कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला जे काही पाणी जातं तर ठाण्याच्या या भागामधून जातं. आणि प्रमुख पीक तांदूळ, म्हणजे उत्तरेकडील काही जे आदिवासी जमाती आहे त्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर भाग करतात. ठाणे, पुणे आणि बेलापूर या पट्ट्यात एक विकसित औद्योगिक जिल्हा म्हणून, आणि रसायन निर्मिती उद्योग जो काही मी म्हटलं तुम्हाला, लोह पोलाद, औषधं, हा एक भाग मोठा विकसित झालेला आहे. आता स्थलांतर आणि क्राईम बाबतही पण ठाण्याची एक वेगळी ओळख बनलेली आहे. पण मराठी माणसांचा जिल्हा, जिथं आपण आनंद दिघे साहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रस्थ या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी काही शिवसेना स्थापन केलेली होती आदिवासी मध्ये किंवा मराठी माणसांपर्यंत जी काही शिवसेना घेऊन जाण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं होतं. पुढे राजकारणाची आपल्याला चर्चा करायची नाही, पण जे मूळ मराठी माणूस जो काही स्थिरावलेला आहे डोंबिवली भागामध्ये, मराठी उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. मुंबई शहर, मुंबई उपनगरामधून काही मराठी जो क्राऊड आहे तो आता बऱ्यापैकी बेलापूर या ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे. काही उद्योजकांनी किंवा काही बिल्डर्स लॉबीने
मोठ्या प्रमाणावर जो मराठी माणूस कमी झालेला आहे तो इकडं ठाण्यामध्ये स्थिर झालेला आहे, डोंबिवली, बेलापूर, अंबरनाथ या भागामध्ये. तर काही पर्यटन स्थळाचा जर भाग बघितला तर अंबरनाथ इथं दारुगोळा आणि शस्त्रनिर्मिती आहे. ठाण्याचं प्राचीन नाव श्री स्थानक आहे, हे नोट डाऊन करून घ्या. अंबरनाथ येथील शिवमंदिराचा पुढे उल्लेख केलेला आहे मी. बाबा हाजी मलंग दर्गा आता मध्ये वाद उद्भवला होता. टिटवाळा येथील सिद्धविनायक महागणपती आणि मंदिर, हे मंदिर चिमाजप्पांनी बांधलेलं होतं. ठाण्याचा जर आपण भाग बघितला विद्यार्थ्यांनो तर हा जो इकडचा भाग आहे हा क्राउडेड भाग आहे. त्यानंतर हा मुंबईला अटॅच आहे. जव्हार हा इकडचा भाग पालघरला अटॅच आहे. आपण त्याचा भाग आपण स्थान विस्तारामध्ये बघितलेलाच आहे. तर महत्वाचे तीन जे काही आहे, काळू नदीच्या काठावर वसलेलं टिटवाळा हे महागणपतीचं जागृत स्थान आहे, जे चिमाजप्पांनी पोर्तुगीजांवर विजय मिळवल्यानंतर हे मंदिर बांधलेलं होतं. टिटवाळा येथील 8 प्रसिद्ध गणपती मंदिरांपैकी एक आहे आणि म्हणून यास विवाह विनायक असं म्हटलं जातं. कारण की इथं कण्व ऋषींचा आश्रम होता, शकुंतलेने महागणपती पूजा केली होती आणि या गणपतीस विवाह विनायक असंही नाव पडलेलं आहे. त्यानंतर चित्रराजा हे जे काही शिव मंदिर आहे विद्यार्थ्यांनो हे भूमिज मंदिर मानलं जातं. शिल्पवैभवाची साक्ष देणारं हे अंबरनाथचं शिव मंदिर खूप मोठं आहे, बघण्यासारखं आहे. जर तुम्ही त्या भागात गेले तर निश्चितच याचं दर्शन घ्या. टिटवाळ्याच्या गणपतीचंही पण बरेच विद्यार्थी दर्शन घेत असतात. त्यानंतर तुमचं भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी इथं गरम पाण्याचं कुंड आहे, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. इथं श्री नित्यानंद महाराजांची समाधी आहे आणि मुख्य आकर्षण म्हणून हे गणपतीकडे बघितलं जातं. त्यानंतर आपण हाजी मलंग जो आहे कल्याणपासून 15 किलोमीटर वरती मलंगगड जो आहे विद्यार्थ्यांनो, आता याच्यावरून वादंग उठायचे कारण हे आहे की हा हिंदूंचं स्थान आहे का मुस्लिमांचं स्थान आहे. पण सगळ्यात महत्वाचं जर मलंगगड जर बघितलं विद्यार्थ्यांनो, मच्छिंद्रनारायणचं पुरातन मंदिर मानलं जातं आणि काही मुसलमान येथे साधूंची कबर मानतात, मात्र हिंदूंकडेच याचा पूजेचा मान. आणि रायगड किल्ल्याप्रमाणेची इथं अवघड सुळका थोडी माची आहे आणि तटबंदी प्रवेशद्वार पाण्याची थळे आहे. तर इथं मोठ्या प्रमाणावर CM एकनाथ शिंदे हे इथं घोषणा केलेली की याचा लवकरात लवकर हा वादाचा निपटारा करणार आहेत. बरोबर. त्यानंतर अशी भरपूर सारी माहिती आपण बघणार आहे. आता लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितलं विद्यार्थ्यांनो, 2011 आधी, कारण की 2014 काय झालेलं आहे तुमचं ठाण्यामधून पालघर वेगळं केलेलं आहे, मग आपण 2011 आकडेवारी जी आपण आहे विद्यार्थ्यांनो ती बघणार आहोत. आता लोकसंख्येची साक्षरता जर बघितली विद्यार्थ्यांनो तर 74.2% साक्षरता आहे. घनतेच्या बाबतीत बघितलं तर 1900 ही आकडा याच्यात येते. आणि आपली गुणोत्तर जर लिंग गुणोत्तर जर बघितलं, ठाण्याचं लिंग गुणोत्तर जर बघितलं विद्यार्थ्यांनो तर आपलं एकदा मी कन्फर्म करतो कारण की आकडे आपले एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चुकायला नको. हा आकडा आहे विद्यार्थ्यांनो आपला 891, नीट लक्षात घ्या 891. हा हे तीन आकडे तुम्हाला महत्वाचे लोकसंख्येच्या दृष्टीने महत्वाचे. एकूण साक्षरतेचं प्रमाण 74.02 आहे, घनता 1900 जवळपास आहे आणि लिंग गुणोत्तर तुमचं 891 आहे. बाललिंग गुणोत्तराबद्दल जर आपण बोलायचं जर झालं विद्यार्थ्यांनो, बाललिंग गुणोत्तर ठाण्याचं येतं जवळपास तुमचं 816. तर ही महत्वाची माहिती तुमच्या कलेक्शनमध्ये राहू द्या आणि प्रत्येक ठाणेकरापर्यंत आपली माहिती पोहोचवा. अड्डा 24/7 ॲप्लिकेशन डाउनलोड करा, योग्य ती माहिती प्राप्त करा. भरपूर सारे कोर्स आणि भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहे. लाईक करा, शेअर करा, शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. आता घेतोय रजा, टेक केअर, जय महाराष्ट्र.